निघताना मध्येच एक मेसेज आला की आमचे बंधू हेरम कुलकर्णींवर हल्ला झालेला आहे. खरंच वाटलं नाही म्हणून मी आपला फोन केला, म्हटलं असं कसं होईल. जर हेरम कुलकर्णींसारख्या माणसांवर हल्ला होत असेल तर माझी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की याचा अर्थ तुमचं गृह मंत्रालय पूर्ण फेल आहे. फक्त गुटख्याची दुकानं हलवली म्हणून त्याच्यावर हल्ला झाला, डोकं फोडलं. हा कुठली कायदा सुव्यवस्था लावली आहे या सरकारने? ज्या कोणी त्यांच्यावर हल्ला केला त्यांना जी काही शिक्षा असेल ती मिळत नाही तोपर्यंत मी या पूर्णपणे या केसची जबाबदारी मी स्वतः घेणार आहे. काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटण्यासाठी आज इथे आलेले कार्यक्रमात अनेक कार्यक्रम होते. त्या कार्यक्रमात निघताना मध्येच एक मेसेज आला की आमचे बंधू हेरम कुलकर्णींवर हल्ला झालेला आहे. खरंच वाटलं नाही म्हणून मी आपला फोन केला, म्हटलं असं कसं होईल. हेरम कुलकर्णींचा काय संबंध हल्ला बिल्ला हे काय? ते शिक्षणात काम करतात, विधवा महिलांना आदर देतात, त्यांच्यावर कोण कसा हल्ला करेल? म्हणून मी त्यांना फोन केल्यावर सगळी माहिती कळली आणि धक्का बसला की या राज्यात चाललंय तरी काय. जर हेरम कुलकर्णींसारख्या माणसांवर हल्ला होत असेल तर माझी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की याचा अर्थ तुमचं गृह मंत्रालय पूर्ण फेल आहे आणि या राज्याच्या गृह मंत्रालयाने उत्तर दिलं पाहिजे, याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ही माझी महाराष्ट्राच्या सरकारकडे या ट्रिपल इंजिन ओके सरकारकडे मागणी आहे. चाललंय तरी काय? हेरम कुलकर्णी सारखा सुसंस्कृत माणूस, पुस्तक, कविता, एक साहित्य आणि काय चुकीच्या माणसाची की त्यांनी गुटख्याची दुकान. आपली नियम काय म्हणतो या देशाचा की कुठल्याही शाळेच्या जवळ गुटख्याचं दुकान असता कामा नये. त्या माणसांनी, त्या शिक्षकाने फक्त गुटख्याची दुकानं हलवली म्हणून त्याच्यावर हल्ला झाला, डोकं फोडलं. हा कुठली कायदा सुव्यवस्था लावली आहे या सरकारने? खोके 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 त्याच्या पुढे काय आहे का नाही या जगामध्ये? नांदेडमध्ये घटना झाली, जालन्यामध्येच घटना झाली, आता इथे औरंगाबाद अहमदनगरला हेरम कुलकर्णींवर हल्ला चाललाय. चाललंय का या राज्यामध्ये? मी या सरकारचा, या ट्रिपल इंजिन सरकारचा, या खोके सरकारचा जाहीर निषेध करते आणि मी स्वतः तुम्हाला सांगते की हेरम कुलकर्णींच्या केसला जोपर्यंत लॉजिकल एंड पर्यंत आपण नेत नाही, ज्या कोणी त्यांच्यावर हल्ला केला त्यांना जी काही शिक्षा असेल ती मिळत नाही तोपर्यंत मी या पूर्णपणे या केसची जबाबदारी मी स्वतः घेणार आहे. त्याचं कारण असं की हेरम कुलकर्णी आणि मी ज्या संस्थेमध्ये आम्ही दोघं एकत्र काम करतो, यशवंतराव चव्हाण सेंटर, 2005 सालापासून आम्ही दोघं एकत्र काम करतो. शिक्षणात उत्तम काम, एक सुसंस्कृत माणूस, आणि जर ह्यांचं हे होत असेल तर बाकीच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? सगळे भीतीने घरच बसतील. ही दडपशाही आहे, लोकशाही राहिलीच नाही आहे या राज्यात आणि या देशामध्ये. माझी मागणी महाराष्ट्र सरकारकडे 3-4 मागण्या आहेत. पहिली तर सीसीटीव्ही चेक करा, ज्यांनी हल्ला केलाय त्यांना तातडीने अटक झाली पाहिजे. त्यांच्यावर जे काय कलम लावायचे असतील ते लावा, पण त्यांना चांगली एक मेसेज गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये की असा जर सुसंस्कृत माणसांवर हल्ले झाले तर आम्ही हे बर्दाश्त करणार नाही, हा मेसेज गेला पाहिजे. दुसरी की त्यांची सुरक्षितता मध्ये वाढ झाली पाहिजे. आज हल्ला झालाय, त्यांच्या बायकोच्या डोळ्यातले अश्रू बघा. या सरकारला वेळ आहे का ते करायला? या खोके सरकारला फक्त सरकार फोडा, आमदार फोडा एवढंच काम करतात. कधीतरी त्या माऊलीचे अश्रू येऊन बघा. त्या नांदेडमध्ये ज्या आई, ज्यांची पोरं गेली आहेत ना, त्यांचं दुःख हे असंवेदनशील सरकारला काय कळणार आहे? त्यांना सिक्युरिटी, हेरम कुलकर्णींच्या कुटुंबाला सिक्युरिटी अर्जंटली मिळाली पाहिजे. आणखीन एक गोष्ट, याची पण इन्क्वायरी झाली पाहिजे की ते जेव्हा मदतीला गेले पोलीस स्टेशनला त्यांना लगेच न्याय मिळालेला नाही. गृह मंत्रालय करतंय का ही सगळ्याचं खापर? आणि कुठल्याही अधिकाऱ्याला करणार नाही. नांदेडला पण त्यांनी खापर त्या डीन वर फोडलं, ऐसा नाही चलेगा. या सगळ्या जी जालनाची घटना झाली तिथे पण त्या SP ला ट्रान्सफर केलं, हे नाही चलेगा. जो मंत्री असेल त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्यावर ऍक्शन झाली पाहिजे. आरोग्य खात्याचा जे काय असेल तर त्या शिक्षण आरोग्य खात्यावर झालं पाहिजे. जालन्याची घटना, हेरमभाऊंची घटना, ही गृह मंत्रालयाची ऍक्शन नुसता त्या पोलिसांवर काढून चालणार नाही, त्या मंत्र्यावर ऍक्शन घेतली पाहिजे. ताई, नगर शहराबरोबरच नगर जिल्ह्यामध्ये ना 2 नंबर धंद्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे.
साहेबांसारखे. अरे खाली घे पत्रकार. मी पत्रकार असं कसं दोन नंबर धाद्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आपण आपल्यासारख्या नेत्यांनी मोठ्या नेत्यांनी जर कधी ऍक्शन घेतली तर 8-10 दिवसासाठी ते धंदे बंद होतात. आणि यांच्यासारखे समक्षेप जर या गोष्टीसाठी काम करत असेल तर यांच्यावर असे हल्ले होतात. यासाठी जबाबदार पूर्ण पोलीस प्रशासन आहे. यासाठी तुम्ही नगर जिल्ह्याच्या एसपीला गृह मंत्रालयाने त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. मंत्रीपद भूषवताना प्रायव्हेट प्लेन मधून फिरताना लाल दिव्याच्या गाड्या घेऊन बुंग 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 करत फिरताना गावभर मतं मागताना मग मतं आणि सत्ता कशाला पाहिजे यांना. तर अशा लोकांचे जे सामाजिक काम करतायत त्यांच्यावर या राज्यात हल्ले होत असतील तर त्या गृह मंत्रालयाचं अकाउंटेबिलिटी त्यांचीच आहे. नुसतं एसपी वर किंवा पोलिसांवर तुम्हाला त्यांच्या बदल्या करून प्रश्न सुटणार नाहीये. द बक स्टॉप्स ॲट द टॉप. गोष्ट अशी पुढे आली की शाळा भोवतीच्या ज्या नशाचे पदार्थांच्या टपऱ्या आहेत त्यातून ही घटना घडल्या त्या जवळजवळ हे झाले म्हणजे आहेच तसं संशय उतरले सर. याबद्दल आपण काही हे करणार आहोत. मी तर गुटख्याच्या विरोधात किती वर्ष आहे तुम्हाला आठवत असेल. महाविकास आघाडीने आपलं काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असतं तेव्हा मला वाटतं दादाच उपमुख्यमंत्री होते तेव्हा अजितदादांनीच निर्णय घेतला होता गुटखा बंदीचा. मला आठवते आम्ही सगळे जाऊन दादाला भेटलो होतो. दादानी एका फटक्यात तो निर्णय घेतला होता. पण आता तुम्ही बघताय त्या गोष्टीला किती 7-8 वर्ष झाली असतील. कुठे गुटखा बंदी झाली या राज्यामध्ये. मग प्रशासन काय करते. आम्ही मला आठवतं राष्ट्रवादी युवती काँग्रेसने तर मला वाटतं देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना गुटख्याची होळी पण केली होती. सगळे राष्ट्रवादी युवती काँग्रेसनी राज्यात केली होती. आणि काय करत होता हा सामाजिक कार्यकर्ता. तो फक्त म्हणत होता गुटखा बंद करा आपल्या मुलांसाठी हा बाबा लढतोय. तुमच्या माझ्या लेकरांच्या साठी त्यांच्या चांगले संस्कार व घाणेड्या सवयी लागू नको त्याच्यासाठी हा बाबा लढतोय राज्यभर. आणि त्याच्यावरच हल्ला म्हणजे नगरमध्ये चोर मोकाटे गुटखेवाले मोकारे दारूपातीवाले हे सगळ्यांना तू बाबा काय करतो गुटखा विकतो तू दारू करतो तू काय काय सगळं चुकीची कामं करतो तुझ्या घरी येऊन तुला सगळे बक्षीस मिळणार. पण जो सामाजिक कार्यकर्ता तुमच्या माझ्या मुलांच्या हितासाठी प्रयत्न करतोय त्याच्या डोक्यावर आज फोडलेलं आहे डोकं. हे सगळं पाप या खोके सरकार आणि या ट्रिपल इंजिनचं सरकार आहे ना. मतं घेताना वाटत नाही काय विश्वासाच्या नात्याने नगरच्या लोकांनी यांना मतं दिली पुढे काय झालं त्याचं. आणि मला जोपर्यंत हेराम कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही मी स्वतः या केसचा पाठपुरावा वैयक्तिकपणे मी स्वतः सुप्रिया सुळे करणार आहे. माणुसकीच्या नात्याने राजकारण म्हणून किंवा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून नाही. आमचे बंधू आहेत एकत्र काम केलंय आम्ही इतके वर्ष. आतापर्यंत जे हल्ले झाले ना हे तोफखाना पोलीस स्टेशन राजकीय आणि नव्हती आमचं सरकार होत तेव्हा कोयता गॅंग. हे जे नवीन गृहमंत्री आलेत ना आणि नागपूरचं पण तसंच आहे. जेव्हा जेव्हा हे गृहमंत्री होतात तेव्हा तुम्ही बघा हे मी नाही म्हणत आहे टीव्ही म्हणतोय पत्रकार म्हणतात नागपूर इज द क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मी म्हणत नाहीये पत्रकार म्हणतात डेटा सांगतो. नागपूरमध्ये ही घटना होत आहेत आणि गृहमंत्री नागपूरचेच आहे. त्यांच्या गाडीमध्ये कोण कोण बबलू बिबलू कोण तरी फिरत होते असं तुमच्या चॅनलवर पाहिलं. गँगला कोणाचा अभय आहे का असं वाटतं. शक्यता नाकारते येत नाही. एवढी हिंमत कशी होते. हिंमत होते म्हणजे कोणाचा तरी आशीर्वाद असणार ना. अदृश्य शक्ती ही अदृश्य शक्ती आहे ना जी राज्यामध्ये. हे महाराष्ट्राचं खच्चीकरण करणं आहे. कारण का हा माणूस सत्य बोलतो मग तुझं डोकं फोडतो. गृहमंत्री हिंमत होते कशी कोणाची. गृहमंत्री काहीच बोलत नाही याबाबत. कधीच त्यांचं स्टेटमेंट नाही की राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडली. गृहमंत्र्यांचं पण मला कधी कधी वाईट वाटतं. ते मुख्यमंत्री होते 10 पैकी 10 मार्क त्यांचं डिमोशन झालं 10 पैकी 5 मार्क केलं. त्याच्यात पण आणि डिमोशन केलं की त्या उपमुख्यमंत्र्याचं पण अर्ध केलं मग 2.5 मार्कावर आणलं. 3.5 मार्क पास असतात सर बिचारा का. 3.5 मार्क 10 पैकी 5 आहे बिचारा 2.5 वर आलं काय बोलणार बिचारा माणूस. माझ्या म्हणजे आता ते गृहमंत्री आहे ना आमच्या भावाला एवढा हल्ला झाला नाही तर मला त्या गृहमंत्र्याबद्दल पण वाईट वाटतं. कारण का 2.5 मार्कावर आणलंय 10 द्यायला पाहिजे. ज्यांनी 105 आमदार निवडून आणले त्याला हाफ उपमुख्यमंत्री करून ठेवलाय काय लावले. सगळं ही अदृश्य शक्ती आहे ना. त्यांनी महाराष्ट्राचं खच्चीकरण करायचा निर्णय घेतलेला सगळी बदनामी.
आणि आता बाबासारखे 10 लोक म्हणतील की मी आता गुटखा थांबू कशाला, जाऊ दे माझा बायको आहे पोर आहे, कोणी हिंमतच करणार नाही. मग हे म्हणतील ती मनमारी, मग कोयता गँग, खून, बलात्कार, छेडछाड, गुटखा, दारू सगळं चालत आहे. आणि या सरकारमध्ये दारूची दुकानं वाढत आहेत आणि शाळा कमी होत आहेत. हे मी म्हणत नाही, तुमच्याच चॅनलवर पाहिले आणि वर्तमानपत्रात वाचले. काय चाललंय? हा महाराष्ट्र आहे? हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे? हा शाहू फुलेंचा आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे? हा चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे? काय चाललंय का या राज्यामध्ये? या राज्याचा वाटोळा करायचं खरं तर या सगळ्या खोगे सरकारने ठरवलंय. आणि त्याला सपोर्ट कुणाचा आहे? तर त्या दिल्लीच्या अदृश्य शक्तीचा. मराठा आंदोलन हल्ले लाठीचार्ज असेल किंवा जालन्याची घटना, सगळ्या घटना असतील, सगळ्या घटनांमध्ये अधिकाऱ्यांवर करतात. अधिकाऱ्यांचा काय संबंध? म्हणजे सत्ता भोगायची तुम्ही, आणि जेव्हा चूक होता तेव्हा अधिकाऱ्यांना शिकायचं. हा कुठला न्याय? गृहमंत्री, मी माझं म्हणणंच आहे की महाराष्ट्राच्या गृहमंत्री आणि महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्री या दोघांचाही राजीनामा तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे. काय चाललंय? नांदेड मध्ये जी घटना झाली, संभाजीनगर, ठाणे, नागपूर आणि आता इथे झालेला क्राईम आणि जालन्याची घटना, म्हणजे कुठे शांतता आहे? न्याय कुणाला मिळतो या राज्यामध्ये? ताई यांची तक्रार घेण्यासाठी सुद्धा पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना तुम्ही नापास केले, ते मी नाही नापास केलं, अदृश्य शक्तीने केलं. मी नाही, तेच आता अदृश्य शक्तीने अडीच मार्क केले. तेच आता असं आश्वासन देत आहे की अजितदादांना 5 वर्ष मुख्यमंत्री करायचं. नाही नाही, मी त्याचं स्वागत करते. मी देवेंद्रजींचे मनपूर्वक आभार मानते. आणि माझी एकच अट असेल देवेंद्रजींना की पहिला हार माझ्या भावाला माला घालू द्या मुख्यमंत्री झाल्यावर. आणि किती मोठ्या मनाचे आहेत बघा देवेंद्रजी. म्हणजे खरंच त्यागी मोठा भाऊ कसा असावा? तर तो देवेंद्रजींसारखा असावा. 105 आमदार असताना त्यांची तयारी आहे सगळ्यात बाकीच्यांना मुख्यमंत्री पद द्यायची. पण माझी एवढीच दादाला विनंती राहील की बाबा तू जेव्हा मुख्यमंत्री होशील ना, यांना गृहमंत्री करू. म्हणजे आमचे हे दुसरे भाऊ सुरक्षित राहतील. कुणाला पण गृहमंत्र्याला दे बाबा, पण आहेत त्यांना देऊ नकोस. कारण का खरंच हा खूप सिरियस विषय आहे, राजकारण नाहीये. एकच प्रश्न आहे सांगा ना की राष्ट्रवादी ही इच्छा पूरी करू शकलं नाही अजितदादांची, ती आता यांच्या मार्फत पूरी होण्याची इच्छा पूर्ण झाल्याची. कारण ना देवेंद्रजी 2024 मध्ये जर दादाला मुख्यमंत्री 5 वर्षाशी करणार असेल तर त्याचं मी मनापासून स्वागत करतो.